वचन चरण आता आपण वेन आकृतीमध्ये प्रकार क्रमांकाच्या विषयी माहिती पाहिली. आता वेन आकृतीमध्ये पुढील जो प्रकार आहे तो 5 नंबरचा आहे. 5 नंबरच्या प्रकारांमध्ये जी काही उदाहरणे ती उदाहरण कोणते ते उदाहरण आहे ताट वाटी आणि ग्लास अशी तीन उदाहरणे आहेत. आता ही गणना दर्शवण्यासाठी कोणती वेन आकृती अचूक असणार आहे तर कोणती वेन आकृती त्याला योग्य असणार आहे हे आपण आकृत्यांच्या माध्यमातून पाहूया. या ठिकाणी ताट वाटी आणि ग्लास ताटामध्ये वाटी असते पण ताटामध्ये ग्लास असतो का नाही तर ही वेन आकृती कशा प्रकारे काढता येईल आपल्याला तर आपण आकृतीची सहाय्याने पाहूया. या ठिकाणी ताटासाठी आपण स्वतंत्र असं मोठं वर्तुळ काढलं आणि त्याला नाव दिलं आपण ताट. ताटामध्ये वाटी असते मग आपण काय केलं वाटीचा आकार लहान असल्यामुळे आपण एक ताटामध्ये एक छोटंसं एक वर्तुळ काढलं त्याला नाव दिलं आपण वाटी. परंतु ताटामध्ये ग्लास असतो का नाही त्याच्यासाठी काय केलं आपण स्वतंत्र असं एक वर्तुळ काढलं आणि त्याला नाव दिलं आपण ग्लास. म्हणजेच काय केलं अशा प्रकारचे प्रश्न जर एक्झाम परीक्षेने जर विचारला गेला तर आपण ह्या प्रकारचे संदर्भ जोडून काय करू शकतो उत्तर अचूक काढू शकतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो वेन आकृतीमध्ये प्रकार क्रमांक 6 विषयी आपण माहिती पाहूया. या ठिकाणी वेन आकृतीमध्ये प्रकार क्रमांक 6 जो आहे त्याची उदाहरणं कोणती आहे तो पुरुष वकील आणि वाचक. पुरुष वकील आणि वाचक हे घटक दर्शवण्यासाठी कोणती वेन आकृती योग्य असणार आहे हे आपण आकृत्यांच्या माध्यमातून पाहूया. या ठिकाणी पुरुष हा वकील पण असू शकतो आणि वाचक पण असू शकतो तसंच वकील हा पुरुष पण असू शकतो आणि वाचक पण असू शकतो. आता हे घटक दर्शवण्यासाठी कोणती वेन आकृती योग्य असणार आहे हे आकृत्याच्या सहाय्याने आपण पाहूया. आपण काय केलं या ठिकाणी पुरुषासाठी एक स्वतंत्र असं बोल काढलं आणि त्याला नाव दिलं आपण पुरुष. आता पुरुष हा वकील असल्यामुळे आपण काय केलं त्या पुरुषांच्याच वर्तुळाच्या मध्ये एक दुसरा एक वर्तुळ काढला त्याला नाव दिलं आपण वकील. आता पुरुष हा वकील पण आहे आणि वाचक पण आहे त्यासाठी काय केलं आपण पुरुष आणि वकीलच्याच मध्ये मी काय केलं एक कडेला आपण दुसरा एक वर्तुळ काढला आणि त्याला नाव दिलं आपण वाचक. म्हणजेच काय केलं हे तिन्ही घटक एकमेकांशी किंवा परस्परांचे काय असतात गुंतागुंती स्वरूपामध्ये दाखवलेलं असतात. ही झाली वेन आकृती. याच्यामध्ये उदाहरण कोणते पाहिलं आपण पुरुष वकील आणि वाचक. चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण वेन आकृतीमधील प्रकार क्रमांक 6 विषयी माहिती बघितली. आता आपण प्रकार क्रमांक 7 पाहूया. या ठिकाणी प्रकार क्रमांक 7 जो दिला आहे त्याच्यामध्ये जिथं उदाहरण आहे ते उदाहरण आहे जिल्हा तालुका आणि गाव. आता जिल्हा तालुका आणि गाव हे घटक दर्शवण्यासाठी कोणती वेन आकृती योग्य असणार आहे ते आता आपण एक वेन आकृतीच्या माध्यमातून पाहूया. या ठिकाणी जिल्हा तालुका आणि गाव हे घटक दर्शवण्यासाठी आपण प्रथम काय करणार आहोत जिल्हा हा तालुका आणि गावापेक्षा आकारमानाने मोठा असल्यामुळे जिल्ह्यासाठी काय केलं आपण एक स्वतंत्र असं एक मोठं गोल काढलं आणि त्याला नाव दिलं आपण जिल्हा. आता जिल्हा हा आकारमानाने मोठा असल्यामुळे आपण स्वतंत्र असं काय केलं वर्तुळ काढलं त्याला आपण जिल्हा नाव दिलं. जिल्ह्यामध्ये तालुका येतो आणि आपण काय केलं त्या जिल्ह्याच्या वर्तुळामध्ये एक छोटंसं गोल काढलं आणि त्याला नाव दिलं आपण तालुका. आता जिल्ह्यामध्ये तालुका येतो आपण स्वतंत्र गोल काढलं तसंच तालुक्यामध्ये गाव येतो त्यासाठी काय केलं आपण एक स्वतंत्र तालुक्याच्या मध्ये एक स्वतंत्र वर्तुळ काढलं लहान त्याला नाव दिलं आपण गाव. म्हणजेच काय केलं हे घटक दर्शवण्यासाठी काय केलं आपण अशा प्रकारची वेन आकृती काय केली तयार केली. सुरुवातीला प्रथम जो वर्तुळ काढलं त्याला नाव दिलं आपण जिल्हा आणि त्याच्यानंतर जिल्ह्याच्या मध्ये एक छोटंसं वर्तुळ काढलं त्याला नाव दिलं आपण तालुका आणि त्याच्यानंतर तालुक्याच्या मध्ये एक छोटंसं वर्तुळ काढलं त्याला नाव दिलं आपण गाव. म्हणजे ही झाली वेन आकृती तयार झाली. म्हणजे अशा प्रकारचे अशा स्वरूपाचे प्रश्न काही परीक्षेमध्ये विचारले जातात तर ते आपण काय करायचं या आकृत्यांच्या माध्यमातून काय करायचं उत्तर सोडवायचं. चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण वेन आकृतीमधील प्रकार क्रमांक 7 विषयी माहिती पाहिली. आता आपण प्रकार क्रमांक 8 विषयी माहिती पाहूया. या प्रकार क्रमांक 8 मधील जो उदाहरण दिले आहे ते उदाहरण पुढील प्रमाणे याच्यामध्ये न्यायालय वकील आणि शिक्षक असे तीन घटक दिलेले आहेत. आता हे घटक दर्शवण्यासाठी कोणती वेन आकृती योग्य असणार आहे हे चला आपण आकृत्यांच्या सहाय्याने पाहूया. या ठिकाणी न्यायालय मध्ये वकील असतो पण न्यायालयामध्ये शिक्षक असतो का नाही. आता हे घटक वेन आकृतीच्या सहाय्याने आपण कोणत्या प्रकारे दर्शवणार आहोत तर हे आकृतीच्या सहाय्याने आपण पाहूया. या ठिकाणी न्यायालयासाठी काय आपण स्वतंत्र असे एक वर्तुळ काढलं आणि त्याला नाव दिलं आपण न्यायालय. आता न्यायालयामध्ये वकील असल्यामुळे आपण न्यायालयामध्येच काय केले दुसरं एक छोटंसं वर्तुळ काढलं आणि त्याला नाव दिलं आपण वकील.
परंतु न्यायालय मध्ये वकील असले म्हणजे आपण स्वतंत्र काय केलं न्यायालयाच्या मध्ये एक वर्तमानपत्रात नाव दर्शवलं परंतु न्यायालय मध्ये शिक्षक असतो का नाही आपण त्यासाठी काय केलं शिक्षकांसाठी स्वतंत्र आकृती काढली आणि त्याला नाव दिलं पण शिक्षक म्हणजे ही झाली वेळापुरती तयार अशा प्रकारची परीक्षा मध्ये जर विचारला गेलं तुम्ही या ठिकाणचं संदर्भात तुम्ही काय शकता उत्तर लिहू शकता.